शरद पवार यांनी एकाच गाडीतून आज प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. एकीकडे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा भाजपच्या दबावाखाली घेतला असल्याचा आरोप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा केला. तर दुसरीकडे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज सकाळीच हॉटेलमध्ये शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून बीडच्या दिशेने एका कार्यक्रमाला सुद्धा गेले. तर या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं दानवेंनी सांगितलं आहे. आमच्या अशा अनेक भेटीगाठी दिल्लीतही होतात. एवढंच आहे की आज तुमच्या सगळ्यांच्या समक्ष आम्ही दोघं जण एका गाडीत गेलो. गाडीमध्ये राजकीय चर्चा तर कुठलीच झाली नाही, परंतु राजकारणामध्ये ज्या सध्याच्या घडामोडीवर लोकांना चर्चा हव्या वाटतात त्या चर्चा आम्ही मुळीच केल्या नाही. चिन्ह गोठवलंय, पक्षाचं नाव गोठवलंय, त्यांनीही मुद्दाम उंटाळलं आणि मीही मुद्दाम टाळलं या चर्चा करायला. उगीच चर्चा सुरू करायची आणि मग ते मटेरियल उपलब्ध करून द्यायचं एकमेकाला, ते आम्ही दोघांनी टाळलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे